लहान मुलांचा सर्वात आवडता केक म्हणजे चॉकलेट कप केक नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रीमिक्स वापरून चॉकलेट कप केक कसे करायचे ते बघणार आहोत अगदी झटपट आणि मस्त असे हे कप केक होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात हे कप ते मी कढईमध्ये करणार आहे तुम्ही इथे पातेला किंवा कुकरचा वापर करू शकता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे खाली एक प्लेट ठेवलेली आहे तुमच्याकडे जर स्टँड असेल तर स्टँड वापरा याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि बारीक गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण बॅटर बनवायचं आहे त्याच्यासाठी एक कप मी चॉकलेट प्रिमिक्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता हे थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा आपण बॅटर बनवायचं आहे साधारणपणे एक कप प्रिमिक्ससाठी अर्धा कप आपल्याला पाणी लागणार आहे वेगवेगळ्या प्रिमिक्स ब्रँडनुसार पाणी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर इथे मी गरजेनुसार पाणी टाकून छान असं बॅटर बनवून घेत आहे तर इथे मी छान असं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही आपल्याला या पद्धतीची बनवायची आहे तर हे बॅटर आता मी मोल्डमध्ये घालून घेते तर इथे मी पेपर कप वापरलेले आहेत तुमच्याकडे जे मोल्ड आहे त्याचा तुम्ही इथे वापर करू शकताय मोल्ड नसतील तर घरातील छोट्या वाट्यांचा इथे तुम्ही वापर करू शकताय त्यामध्ये तुम्ही आ, बटर पेपर जे कप मिळतात ते लावू शकता त्याच्यामुळे आपले कपकेक छान होतात तर अशा पद्धतीने मी हे सहा कप भरून घेतलेले थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे आणि आता एका डिशमध्ये मी हे काढून घेते आणि याच्यावरून आपल्याला चोको चिप्स टाकायचे आहेत ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल तुम्हाला जर ओ टी जीमध्ये बनवायचं असेल तर प्री हीट केलेल्या आव्हानमध्ये एकशे पंच्याहत्तर डिग्रीवर पंधरा ते वीस मिनटं हे कपकेक बेक करायचे आहेत तर आता गरम झालेल्या कढईमध्ये हे कपकेक छान अरेंज करून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती आपल्याला परत झाकण लावायचं आहे आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि साधारण पंचवीस ते तीस मिनिटे आपल्याला हे कपकेक बेक करायचे आहेत तर मी तीस मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे तर इथे बघा परफेक्ट असे छान फुगलेले कपकेक तयार झालेले आहेत आणि आपण बॅटर जे घातलं होतं ते अर्धाच आपल्याला बॅटर घालायचं आहे तर इथे आपण कपकेक चेक करूयात तर इथे टूथपिकनं मी चेक करते टूथपिक क्लीन आलेले आहे आपले कपकेक तयार आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि कपकेक आपण थंड करून काढून घ्यायचे आहेत तर हे कपकेक पूर्ण थंड झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते आहे तर हा पेपर कप जो आहे तो अशा पद्धतीने कट करायचा आहे आणि खूप छान असे हे कपकेक या पेपर कपमधून निघालेले आहेत आणि अगदी छान मस्त अशी जाळी आलेली आहे आणि स्पॉन्जी असे हे कपकेक तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर मी तुम्हाला एक कट करून दाखवते आहे तर अतिशय जाळीदार आणि खूप छान सॉफ्ट स्पॉन्जी असे हे कपकेक बनून तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने झटपट असे हे कपकेक जरूर बनवा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद